मराठी सिने इंडस्ट्रीत कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असो सोहळा असो किंवा कोणतंही अवॉर्ड फंक्शन असो दोन व्यक्तींचं नाव हमखास आणि वारंवार घेतलं जातं ते म्हणजे ऍक्टर म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे आणि डिरेक्टर म्हणून विनय आपटे लाईव्ह बनादुंगा हे डायरेक्टरच्या तोंडचं वाक्य खरंच खरं करून दाखवलं ते विनय आपटे यांनी विनय आपटे यांनी आजवर अनेक ऍक्टर्स घडवले पण विनय आपटे यांचं करिअर नेमकं कसं घडत गेलं ते आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊ नमस्कार मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोलभिडू निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेता अशा सगळ्या भूमिकेतून विनय आपटे आपल्या कायम समोर आले सतरा जून एकोणीसशे एकावन्न रोजी मुंबईत विनय आपटे यांचा जन्म झाला अभिनय दिग्दर्शन आणि निर्मिती या तिन्ही क्षेत्राची उत्तम जाण असलेल्या विनय आपटे यांची सुरुवात झाली ती सत्तरच्या दशकात रुईया कॉलेजच्या रंगभूमीवर मॅन शॅडो या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलेला हा कलाकार अभिनेता दिग्दर्शक आणि पुढे गणरंग संस्थेच्या माध्यमातून नाट्य निर्माता झाला आणि कॉलेज नंतर विनय आपटे यांची कारकीर्द मुंबई दूरदर्शनवर निर्माता म्हणून सुरू झाली त्यांनी तिथे नाटक गजरा युवावाणी अशा दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती केली छबिलदासच्या प्रायोगिक नाटकातूनही सुरुवातीला त्यांनी ऍक्टिंग केली याच काळात त्यांनी अनेक कार्यक्रमांचं सूत्र संचालनही केलं महेश मांजरेकर श्रीरंग गोडबोले सुनील बर्वे सचिन खेडेकर अतुल परचुरे सुकन्या कुलकर्णी यांना व्यावसायिक नाटकात आणि दूरदर्शन मालिकांमध्ये विनय आपटे यांनी पहिल्यांदा संधी दिली होती विजय तेंडुलकर यांच्या मित्राची गोष्ट अँटीगेनी या प्रायोगिक नाटकातूनही त्यांनी अभिनय केला होता त्यांच्या अभिनयातल्या दोन गोष्टी भावणाऱ्या होत्या एकतर त्यांचा आवाज आणि दुसरं म्हणजे त्यांची भिडणारी नजर नजरेतून बोलणं हा शब्द प्रयोग विनय यांच्या बाबतीत एकदम परफेक्ट होता विनय आपटे यांच्या नाटकांच्या बाबतीत अजून एक खास गोष्ट सांगायची म्हणजे त्यांची विषयाची निवड कायम परफेक्ट असायची मग त्यांचं मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक असो नाहीतर कबड्डी कबड्डी एका नाटकात त्यांचा डिरेक्टर म्हणून लागलेला कस दिसतो तर दुसऱ्या नाटकात ऍक्टर म्हणून कबड्डी कबड्डी नाटकातले त्यांचे डोळ्यातून साधलेले संवाद न विसरता येतील असेच आहेत ही झाली त्यांची मराठीतली अगदी थोडक्यात सांगितलेली कारकीर्द पण मराठीच नव्हे तर हा बादशाह हिंदी सिनेमातही गाजला त्यांनी केलेल्या हिंदी भूमिकांमध्ये सुद्धा त्यांचा विशेष तडफदार अभिनय कायम चर्चेत राहिला सत्याग्रह एक चालीस की लास्ट लोकल आरक्षण इट्स ब्रेकिंग न्यूज प्रणाली ही त्यातली काही उदाहरणं एक किस्सा इथे सांगायलाच लागतो तो म्हणजे त्यांच्या चिन्नस्वामी मुथुस्वामी वेणुगोपाल अय्यर या गाजलेल्या डायलॉगचा किस्सा तर हा डायलॉग होता धमाल या हिंदी सिनेमातला सिनेमाच्या दिग्दर्शकाकडे विनय आपटे यांचा काही कॉन्टॅक्ट वगैरे नव्हता पण दिग्दर्शकाला या रोलसाठी विनय सरच हवे होते म्हणून त्यांनी के काय केलं तर शिवाजी मंदिरला विनय आपटे यांचा कॉन्टॅक्ट मिळवण्यासाठी माणूस पाठवला नंतर कॉन्टॅक्ट झाल्यावर दिग्दर्शकांनी स्टोरी नरेशनसाठी विनय आपटे यांना बोलवून घेतलं अख्ख्या सिनेमात एकच सीन असणार होता त्यामुळे डिरेक्टरला हो म्हणायचं का नाही असा विनय आपटे यांना प्रश्न पडला होता पण दिग्दर्शक साहेब एका रोल साठी म्हणून विनय आपटेंचा पत्ता काढतायत आणि हा रोल विनय आपटेंनीच करावा यासाठी इतके आग्रही आहेत म्हटल्यावर या रोल मध्ये दम असणार ही गोष्ट विनय आपटे यांच्या पत्नी वैजयंती आपटे यांच्या लक्षात आली आणि त्यांनीच मग विनय आपटेंना हा रोल करण्याबाबत विचार कर असं सजेशन दिलं शूटिंग पाचगणीला होणार होतं विनय आपटे शूटिंगच्या सेटवर पोहोचले रात्री दोन वाजता स्क्रिप्ट त्यांच्या हातात आलं सकाळी सात वाजता शूट सुरू होणार होतं आणि तुम्हाला सांगून विश्वास बसणार नाही पण या नावाचा इतक्या भल्या मोठ्या डायलॉगचा सीन विनय आपटेंनी एका टेक मध्ये संपवला त्यावेळी दिग्दर्शका सकट सेटवरची लोक सुद्धा अवाक झाली होती डायलॉग नंतर किती हिट झाला हे काही आता वेगळं सांगायला नको नाटक आणि सिनेमांमधलं दिग्दर्शन हे तर झालंच शिवाय त्यांनी सारख्या ऍड एजन्सीच्या माध्यमातून अनेक नावाजलेल्या जाहिरातींचं सुद्धा दिग्दर्शन केलं टेक्नॉलॉजी कोणासाठी थांबत नसते ती बदलेल तसं आपण बदलायला लागतं ला यावर त्यांचा ठाम विश्वास होता आणि हेच रंगकर्मींना सुद्धा कळायला हवं यासाठी ते कायम आग्रही असायचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यवाह पदाचा कारभारही त्यांनी बरीच वर्ष सांभाळला होता नव्याने या क्षेत्रात येणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देण्यात ते कायम तत्पर असत विनय यांच्या पत्नी वैजयंती सांगतात की अनेक जोडपी एकमेकांच्या वाढदिवसाला एकमेकांना भेटवस्तू देतात सरप्राईजेस देतात पण या बाबतीत आमचं थोडं वेगळं होतं आम्ही एकमेकांना वाढदिवसा दिवशी जगण्याची ऊर्जा द्यायचो असं काहीतरी द्यायचो जे महागड नाही तर प्राइजलेस असे एखादा नवीन उपक्रम सुरू करायचो नवीन काम सुरू करायचो मग त्यात कुठल्याही नाटकाचा पहिला प्रयोग असेल किंवा लॉन्च केलेली पहिली वेबसाईट असेल दोघांपैकी कोणाचाही वाढदिवस किंवा दोघांचा लग्नाचा वाढदिवस हे चांगलं काम चा कायम एक निमित्त असायचं विनय आपटे यांचा पहाडी आवाज म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वातली एक स्पेशल क्वालिटी होती ऑडिओ आणि व्हिज्युअल माध्यमांमध्ये स्वतःची जागा तयार करत असताना त्यांनी आवाजाच्या या क्वालिटीचा एकदम नेमका वापर केला कुठलंही कॅरेक्टर असो ते साकारताना एका वेगळ्याच स्टाईलने केलेली संवाद फेक हा त्यांच्या अभिनयातला होता त्यांच्या आवाजात एक भारदस्तपणा म्हणजे बेस होता आणि एकट्या आवाजाच्या जोरावर ते, जोरा ते अख्खं मार्केट खाऊन टाकायचे एकोणीसशे चौऱ्याऐंशी च्या आशियाई गेम्स च त्यांनी वृत्तांकन केलं तर गांधी चित्रपटात एक अतिशय महत्वाची भूमिका साकारली विनय आपटे यांनी अनेक मालिका म्हणजे छोटा पडदाही गाजवला होता आभाळ माया या मालिकेने मराठीत महामालिकांचा सिलसिला सुरू झाला त्यानंतर लज्जा अग्निहोत्र एका लग्नाची दुसरी गोष्ट अशा त्यांच्या अनेक मालिका गाजल्या आणि स्टार प्रवाहावरची दुर्वाही त्यांनी केलेली शेवटची मालिका ठरली त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत त्यांचा एक स्पेशल आपटे टच जाणवायचा कलाकारांनी कोणतीही भूमिका अत्यंत समर असून कशी करायला हवी याचं उत्तम उदाहरण म्हणजे विनय आपटे यांनी गाजवलेल्या भूमिकाचे स्वतः दिग्दर्शनात तर ते होतेच पण अरुण नलावडे यांनी दिग्दर्शित केलेल्या रानभूल नाटकात सुद्धा त्यांनी अप्रतिम काम केलं होतं शिवाय फॉरेनची पाटलीन जोगवा या मराठी सिनेमांमध्ये विनय आपटे यांनी केलेला अभिनय म्हणजे न विसरण्या आहे ज्या ज्यावेळी रंगभूमीवर संकट आली त्या त्यावेळी विनय आपटे कणखरपणे खंबीरपणे सगळ्यांसाठी कायम उभे होते आणि आपल्या वयाची चाळीस वर्ष त्यांनी रंगभूमीवर आणि रंगभूमीसाठी व्यतीत केली सात डिसेंबर दोन हजार तेरा साली त्यांचं मुंबईत निधन झालं ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच भन्नाट माणसांच्या भन्नाट गोष्टींसाठी बोलभिडू चॅनेल पाहत राहा